आम्ही गोपिका त्या आनंद उत्सवामध्ये सामील झाली आणि आनंदाने तीही नाचू लागली, गागडू लागली. पण आज जेव्हा भगवंताचा हा जन्मोत्सव चालू झाला तेव्हा नंद बाबाने काय केलं, भागवतामध्ये वर्णन आहे. नंद बाबाने आपले जे काही धान्याचे कोठार होती ते कोठार उघडली, अन्नदान करू लागले, वस्त्रदान करू लागले नंद बाबा. त्याचबरोबर नंद बाबाने काय केलं, आपल्या ज्या काही गायी आहेत, गायी त्या गायी ब्राह्मणांना बोलवलं आणि ब्राह्मणाला त्या गायी बघून नंद बाबा दान देऊ लागले. दान कोणत्या गायी दान दिले हो नंद बाबाने? जी गाय दूध देत नाही ती गाय दान दिली का महाराज? आणि महाराज आपण काय करतो, एखाद्या गावामध्ये ब्राह्मणाला जर गाय दान द्यायची असेल तर कोणती गाय दान देतो आपण बाबा? मरी गाय ब्रह्मन को दान असे एक मन आहे. गाय म्हातारी झाली गाय एखाद्या वासराला जन्म जर देत नसेल, ती दूध देत नसेल तर आपण म्हणतो जाऊ द्या ब्राह्मणाला. अर्थात बिना दुधाची न दूध देणारी गाय आपण ब्राह्मणाला दान देतो, पण नाही नंद बाबांनी गायी दान दिल्या. कोणत्या गायी दान दिल्या हो? दूध देणाऱ्या गायी. वासू तिच्या सोबत आहे अशा त्या नंद बाबांनी दुभत्या गायी त्या ठिकाणी ब्राह्मणांना दिल्या. बरं, नुसत्या गायीच नाही दान दिल्या, गायीच्या अंगावरती जेवढं सोनं बसतं ते सोनं गायीच्या अंगावर टाकायची. गायीच्या अंगावर, आता गायीच्या अंगावर किती सोनं बसत असेल हो? समजा आता मागच्या पंधरवाड्यामध्ये संक्रांत झाली, संक्रांत एक जर दागिना करायचा म्हटला तर सगळे गोंडाळी गोंडाळीचा जेवढा कापूस आहे तेवढा विकून सुद्धा एक गळ्यातलं गंथन होत नाहीये. अर्थात नुसतं गंथन 4-5 तोळ्याचं करायचं म्हटलं तर 70-80 हजार 1 लाखापर्यंत आपल्याला पैसे लागतात. नुसतं एक हार करायचा म्हटला तर, आणि गायीच्या अंगावरती आता एक गंथन बसल का? अहो नाही, असे कितीतरी गंठन गायीच्या अंगावरती टाकावे लागतील तेव्हा ते गायीची पाठ झपवून जाईल. पण नंद बाबा मागचा पुढचा काहीच विचार न करता सगळ्या गायीच्या अंगावर जेवढं सोनं बसत, शिंगावर जेवढं सोनं बसत ते सगळं सोनं त्या गायीच्या अंग, एका गायीच्या नाही अनेक गायीच्या अंगावर ते सोनं टाकत त्या ब्राह्मणांना दान देऊ लागले नंद बाबा. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही काही सांगायचे का? नाही, भागवतातला श्लोक तुम्हाला सांगतो. भागवतातला म्हणतो मी काही सांगत नाही. धेनूनां नियते प्रासाद विप्रेभ्यः समलंकृते. धेनूनां म्हणजे एक धेनू नाही, एक धेनू म्हणजे एक गाय जर म्हणायची असती तर धेनूच म्हटलं असतं, पण धेनूनां काय असत? संस्कृत मध्ये 3 विभक्ती असतात, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. एक गाय जर असली तर धेनू हो, दोन गायी जर असल्या तर धेनवो हो, आणि 3 गायी जर असल्या तर धेनू नाम, अशी त्या ठिकाणी विभक्ती आहे. म्हणजे 3 पेक्षा जास्त जर असेल संख्या तर त्या ठिकाणी विभक्ती शेवटची वापरल्या जाते, बहुवचन वापरल्या जातं. अशा अनेक गायी एकत्रित केल्या, त्यांच्या अंगावरती सोनं टाकलं, धेनू नाम नियते प्रसाद विप्रेभ्यः समलंकृते, आणि त्या गायी ब्राह्मणांना दान देऊ लागले. तिला 3 सप्तरत्नैः छोटे छोटे असे तिळाचे पर्वत बनू लागले, आणि त्या तिळाच्या पर्वताला हिरे माणिक मोती असे लावून ते हिरे माणिक मोत्याचा तो पर्वत ब्राह्मणांना दान देऊ लागले. अर्थात सर्व जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. 3 दिवस